आई भवानीचा गजर म्हणजे संजय राठोड आज कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार का याची सकाळपासून खरं तर जोरदार चर्चा होती, मात्र आज सकाळी ते त्यांच्या यवतमाळमधील निवासस्थानावरून मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि 3 फेब्रुवारीपासून मंत्रालय आणि शासकीय कामकाजापासून राठोड दूर होते आणि ह्या काळात त्यांनी मंत्रिमंडळाच्या 2 बैठकांना दांडीही मारली होती. आता आज होणाऱ्या या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर राहणार आहेत. आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीला राठोड प्रकरणाचे नेमके काय पडसाद उमटणार याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आणि संजय राठोड आता मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहणार आहेत आणि ते यवतमाळमधून निघालेले आहेत. कॅबिनेटला चाललो मी, कालच जाहीर केलं आहे की मी आता सुरळीत माझं कामकाज चालू केलं. नाही, कॅबिनेटमध्ये आता माझं रिसर शासकीय काम सुरू केलेलं आणि काल पवारांनी जे बोलले होते की मला या संदर्भात काही बोलायचं नाही, दुसरं काही बोलायचं असेल तर गुन्हे दाखल झाले. काल गुन्हे दाखल झाले. लोकांनी कोरोना संदर्भामध्ये जागृत राहिलं पाहिजे ना, अजूनही सिरियसनेस नाही आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना गेल्या 2 आठवड्यातले सर्वात कमी मृत्यू हे सोमवारी होते आणि सोमवारी राज्यात 18 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला, तर सोमवारी 5,210 कोरोना रुग्ण आढळून आले. सातत्यानं 6,000 रुग्णसंख्या जात असताना हा आकडा काहीसा समाधानकारक आहे. मुंबईतली सर्व कोविड सेंटर्स लवकरच सुरू होणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं कोविड सेंटर्स पुन्हा सुरू होणार आहेत. पालिका आयुक्तांनी 1 आठवड्याच्या कालावधीत हे सेंटर्स सुरू करण्याचे आदेश दिले. नोव्हेंबर महिन्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे बहुतांश कोविड सेंटर्स हे बंद करण्यात आले होते. पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड शहरातही रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि या संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांना पहिल्या दिवशी समज देऊन सोडण्यात आलं होतं, मात्र दुसऱ्या दिवशी मात्र पोलिसांनी संचारबंदी तोडणाऱ्यांवरती कारवाई करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी नियम तोडणाऱ्या जवळपास 32 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आता निर्बंध घालण्यात आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी असेल. शिवाय विना मास्क फिरणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, स्पर्धा भरवता येणार आहे. बुलढाण्यातल्या 1 गावात 150 गावकरी पॉझिटिव्ह आढळून आले. जळगाव जामोद तालुक्यातल्या झाडेगाव हा हॉटस्पॉट ठरतोय. 7 दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमानं गावावरती विघ्न कोसळल्याचा अंदाज आहे. छोट्याशा गावात तब्बल 155 जण हे कोरोनाबाधित आहेत. साताऱ्यातील पुसेगाव इथल्या सेवागिरी शाळेतील आणखी 14 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आणि ह्याच शाळेतील 9 विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आणि ह्या शाळेतील 24 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे